गणपती अप्पा मोरया असं म्हणतात की शनी महाराजांच्या बरोबर समोर उभं राहू नये. तर गुरूंच्या मंदिरात बघा कुत्रा येऊन बसलंय. मित्रांनो कसे आहात, मजेत ना? मी सुद्धा मजेत. मी विशाल गावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत उलवेमधील सुप्रसिद्ध असं लांगेश्वर मंदिर. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात एकाच ठिकाणी बाजूबाजूला चुकटून अशी 5 ते 6 मंदिरं आहेत. त्यामध्ये 2 शंकराची मंदिरं आहेत, 1 गणपतीचं मंदिर आहे, 1 दत्तगुरूंचं मंदिर आहे, त्यानंतर 1 शनी महाराजांचं मंदिर आहे, 1 भैरवनाथाचं मंदिर आहे. तर ती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. तर आजूबाजूला परिसरसुद्धा खूप छान आहे, तो मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. तर मित्रांनो बघा, अशी बाजूबाजूला अशी 6 मंदिरं आहेत. तर सर्वप्रथम आपण लांगेश्वर शिवमंदिरमध्ये जाऊया, जे सुरुवातीला आहे डाव्या बाजूस. बघा मंदिराचा कळसुद्धा खूप उंच आहे. बघा लिहिलं आहे लांगेश्वर मंदिर मोरावे बामण डोंगरी. तर सगळ्यात आधी मी चप्पल काढतो इथे बाजूला. तर मंदिराच्या सुरुवातीसच तुळशी वृंदावन आहे. त्याच्यानंतर जसं तुम्ही आत याल तसा आपल्याला नंदी दिसेल मंदिराच्या सुरुवातीसच. बघा खूप प्रशस्त असं मंदिर आहे. तर चला, कासवाची प्रतिमा आहे, बाजूला गणपती आहे, ह्या बाजूला बजरंगबली आहे. आणि मंदिराचा गेट आता बंद आहे. बघा जे जो पिंडीचा आकार असतो तसा नाही आहे, एक शिळा आहे. ओम नमः शिवाय. तर आपण आता जसं लांगेश्वर मंदिरमधून बाहेर येणार तसं त्याच्या बाजूसच गणपतीचं मंदिर आहे. तर चला गणपती मंदिरात जाऊया. गणपती मंदिराच्या दोन्ही बाजूला बघा किती सुबक अशी झाडं लावली आहेत, छान अशी मस्त मस्त. तर चला गणपती मंदिरमध्ये जाऊया. बघा गणपती मंदिर गणपती मंदिरात आल्याबरोबर आपल्याला छोटी उंदराची सुबक अशी मूर्ती दिसेल. आणि चला गणपतीचं दर्शन घेऊया. बघा किती सुंदर मूर्ती आहे, बघून मन प्रसन्न होईल. गणपती अप्पा मोरया, सुंदर मूर्ती आहे गणपतीची. तर गणपती मंदिरमधून बाहेर आल्यानंतर बाजूला दत्तगुरूंचं मंदिर आहे, बघू शकता. श्री गुरुदेव सेवा ट्रस्ट लांगेश्वर मोरावे बामण डोंगरी.
तर बघा हे सुद्धा खूप प्रशस्त असं मंदिर आहे. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद वल्लभाय नमः. दत्तगुरूंच्या मंदिरात बघा कुत्रा येऊन बसलंय. दरवाजा बंद आहे मंदिराचा, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते बघा दत्त महाराज. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय नमः. ओम श्री गुरुदेव नमः. इसवी सन 2009 रोजी श्रींची पुनर्प्रतिष्ठा झाली. बघा दत्त महाराज इथे बघू शकता, खूप छान छान असे विचार लिहिलेले आहेत. स्वामींचा सुद्धा संदेश आहे त्याच्यामध्ये, तर हे सुद्धा तुम्ही येऊन वाचू शकता. इथे खूप छान छान आहेत बघा. असं असावं घर, आई वडिलांना विसरू नका, स्वामी संदेश, नीतीसार, श्री स्वामी स्तवन, त्याच्यानंतर खाली बघा जन्म पुण्यवचन, आपलं फक्त लक्ष नसतं आई. तर बघा मी झूम करतो, ज्यांना वाचायचं आहे ते वाचू शकतात व्हिडिओ पॉज करून. जसं तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरातून बाहेर याल, त्याच्या बरोबर बाजूला बघू शकता हे पूर्ण सफेद रंगामध्ये दुसरं एक शंकराचं मंदिर आहे. बघा तर चला जाऊया आतमध्ये. मंदिराच्या सुरुवातीस बघा नंदी आहे, त्याचबरोबर ह्या बाजूला डाव्या बाजूला ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि संत तुकाराम आहेत. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीला इथं खूप मोठे उत्सव असतो. श्री स्वयंभू प्राचीन लांगेश्वर नागनाथ महादेव प्रसन्न श्री क्षेत्र लांगेश्वर मोरावे. शंकर मंदिराच्या बरोबर बाजूस हे बघा एक छोटंसं भैरवनाथाचं मंदिर आहे. श्री भैरवनाथ प्रसन्न. बघा छोटंसं भैरवनाथाचं मंदिर आहे इथे बाजूला आणि भैरवनाथाच्या बाजूलाच हे बघा शनी महाराजांचं मंदिर आहे. हे बघा हे शनी महाराजांचं मंदिर. तर मी थोडं साईडने शूट करते कारण असं म्हणतात की शनी महाराजांच्या बरोबर समोर उभं राहू नये, तसं बाजूला राहावं, एक म्हणजे त्यांच्या बरोबर दृष्टीस पडू असं उभं राहू नये असं म्हणतात. ओम श्री शनी महाराज प्रसन्न. हे बघा शनी महाराजांच्या मंदिराच्या ह्या बाजूने बघा कसे सगळ्या मंदिराचे कळस दिसतात खूप छान. इथे बघा
श्री शनी चालीसा लिहिली आहे. आणि इथे आजूबाजूसुद्धा खूप छान छान अशी झाडं लावली आहेत. म्हणजे हा परिसर खूप छान वाटतो. म्हणजे जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस याल तर एक खूप असं मन प्रसन्न होईल असं इथे छान छान वाटेल तुम्हाला. म्हणजे असा परिसरसुद्धा आहे. बरेच जण ह्या बाजूस वॉक करायला येतात. तर वाजलेत 11:30 12. तर बघा आजूबाजूचा परिसर. हे बघा ही चाफ्याचं झाड बघा लावलं आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला वडाचं झाड आहे बघा. बघा म्हणजे जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस याल तर एक तुमचं मन प्रसन्न होईल. म्हणजे धकाधकीच्या जीवनातून एक छान असा आनंद मिळेल, एक मनःशांती लाभेल. आणि समोर तुम्हाला दिसतच असेल त्या बाजूस सेक्टर 5 मधलं जे जिओ इन्स्टिट्यूट आहे त्या बाजूनेच आपण आत आलेलो. त्यानंतर ह्या बाजूसुद्धा बघा वडाचं झाड आहे. आणि झाडाच्या बाजूने पार बांधलं आहे बसण्यासाठी वगैरे. मी पुन्हा एक छोटीशी झलक दाखवतो मंदिरांची. बघा बाजूबाजूला आहेत ही 5-6 मंदिरं. मित्रांनो बघू शकता लांगेश्वरकडे येणारा रस्ता. आणि तुम्ही या मंदिराच्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की थोडं आपल्या कोकणात जशी गावच्या साईडला जशी मंदिरं असतात तसं गावी आल्यावर का तुम्हाला फील होईल. कारण आजूबाजूस म्हणजे हे मंदिर एक उल्वेमधल्या लोकवस्तीपासून थोडंसं बाहेरच्या बाजूस आहे. आणि आजूबाजूला खूप अशी झाडंसुद्धा आहेत त्यामुळे एक खूप छान अशी शांततासुद्धा येते तुम्हाला अनुभवण्यास मिळेल. तर नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या. तर मित्रांनो लांगेश्वर मंदिरचं दर्शन करून आलो मी. आणि लांगेश्वर मंदिरला कसं जायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा मी आता ज्या सर्कलला उभा आहे बघा इथे जिओ इन्स्टिट्यूट आहे. तर हा जो समोरून रोड येतो इथून बरोबर तुम्हाला सरळ जायचं आहे जिओ इन्स्टिट्यूटच्या बाजूने. म्हणजे जवळपास चालत गेला तिथून तर 5 ते 10 मिनिटं लागतात. 5-5 मिनिटं धरा चालत गेल्यानंतर. त्याच्यानंतर हा सरळ बामण डोंगरीकडे रोड गेल्यानंतर इकडचा जो रोड जातो हा सरळ खारकोपरच्या दिशेने जातो. तर तुम्हाला यायचं असेल तर जिओ इन्स्टिट्यूटच्या इथे यायचं असं सांगून तुम्ही येऊ शकता. आणि सरळ चालत गेल्यानंतर लांगेश्वर मंदिर येत. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला देवदर्शन झालं असेल आणि हा व्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तर चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंटसुद्धा करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.